धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी संघातर्फे खडकलाट येथील गणेश मंदिरास 2 लाखांचा निधी वितरण. श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेतर्फे येथील श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी रुपये 2 लाखांच्या धनादेशाचे रविवारी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाटील मांगणूरकर हे होते. प्रारंभी धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी संघाचे चिक्कोडी तालुका योजनाधिकारी राघवेंद्र, येथील वलय अधिकारी अण्णाप्पा हुविनमणी, अण्णाप्पा पाटील, अनिल सुतार, प्रभाकर कुलकर्णी, निर्मला करवीरे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर धर्मस्थळ संघाचे चिक्कोडी तालुक्याचे योजनाधिकारी राघवेंद्र यांच्या हस्ते श्री गणेश मंदिर जीर्णोद्वार समितीची मंदिर जीर्णोद्वारासाठी रुपये 2 लाखांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी राघवेंद्र म्हणाले की धर्मस्थळ संघातर्फे जुन्या मंदिराच्या जीर्णोद्वाराचा उपक्रम सुरू आहे. वर्षाला या संघाकडून रुपये 14 कोटीची मदत दिली जात आहे. यानुसार या वर्षात खडकलाट येथील श्री रेणुकादेवी मंदिरास 1.5 लाख, श्री मरगुबाई मंदिरास 2 लाख व गणेश मंदिरास 2 लाख असे 5.5 लाखांची मदत दिल्याचे सांगून निधीचा सदुपयोग व्हावा असे आवाहन केले. तसेच गणेश मंदिराची अल्पावधीत पूर्तता व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य YL पाटील यांनी गणेश मंदिर जीर्णोद्वार समिती व वारकरी संप्रदायातर्फे धर्मस्थळ संघाच्या मंदिर जीर्णोद्वाराच्या कार्याची प्रशंसा करून संघाचे आभार मानले. ಕಡಕಲಾಟ ವಲಯದ ಕಡಕಲಾಟ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇತ್ತು ಗಣೇಶ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಧರ್ಮಸ್ಥಳದಿಂದ ದೇವಸ್ಥಾನದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಅನುದಾನವನ್ನ ಪರಮಪೂಜ್ಯ ವೀರೇಂದ್ರ ಹೆಗಡೆ ಅವರು ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಧಾರವಾಡ. या कार्यक्रमास अनिल सुतार, विपुल चौगुले, संदीप मुरारी, भीमा बडके, प्रभाकर कुलकर्णी, दौलत रजपूत, अनिल करवीरे, काका कुंभोजे, गणेश कमते, संघाच्या सेवा प्रतिनिधी शकुंतला चंद्रकुडे, पुष्पा नागराळे, श्री गणेश मंदिर जीर्णोद्वार समितीचे सदस्य, वारकरी सांप्रदायिक मंडळाचे सदस्य व गावातील मान्यवर, धर्मस्थळ स्वसहाय्य संघाच्या सर्व प्रतिनिधी व भाविक उपस्थित होते. खडकलाट येथील धर्मस्थळ संघाचे येथील वलय अधिकारी अण्णाप्पा हुविनमणी यांनी आभार मानले.